रवी, ए रवी, चल उठ लवकर। या सौविद्या रतन पाटील रवी शिक्षिका नवऱ्यापासून विभक्त। ही रंजू कुठे गेली? रंजू स्वाभिमानी विद्या आपल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार देऊन एकटीच आपल्या संसाराचा गाडा ओढते। एवं ध्यायसियो नित्यं सयोगी योगिनां परा नमो रात्पतये नमो गणपतये नमः प्रमदपतये। आणि ह्या सौ संपदा सुधाकर भोसले देवपूजेने आपल्या दिवसाची सुरुवात करतात। सुधाकर भोसले हे उच्चतम दर्जाचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, पूर्वा त्यांची मुलासारखीच मुलगी आणि वंशाच्या दिव्यासाठी अट्टहास करणाऱ्या ह्या सासूबाई। नमो नमः। नयना राकेश देशमुख यांचं दुःख वेगळंच। हे बघ सोन, काल तुझ्यासाठी गाडी नवीन आणली, हे बघ किती जोरात, हे बघ हे बघ। राकेश सध्या बेरोजगार, त्यात ऑटिस्टिक मुलाची सदैव चिंता, कारण नयना दुसऱ्यांदा आई होऊ शकत नाही हे तिचं दुर्दैव। बॉल घेऊ आपण गार्डन मध्ये जाऊ, हे पॅक करून असं निघूया बस इथे। ओके गुड बॉय। आता हे गाडी मला टाळी दे, टाळी दे आता। या हे बघ गाडी अशी फिरवायची आणि मग ती गाडी अशी झूम झूम। हे बघ ती गाडी त्याच्या मागून हळू 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 अशी अशी जाते आणि मग अशी त्याला धडक मारते, धडक मारली। रवी, हा मामा, चल लवकर ये जरा बाहेर। ही रंजू कुठे गेली? रंजू रवी किती उशीर हा उठायला। हा हे की लाईटचं बिल आणि हे पैसे भर, नक्की नक्की विसरशील। अगं हो ग मामा, भरतो ना। ए मामा माझा पॉकेट मध्ये आणि 200 रुपये जरा जास्त द्या। अरे परवाच तुला 500 रुपये दिले ना मी। अगं मामा महत्वाचं काम आहे, गिफ्ट द्यायचे आहेत। कुणाला कुणाला रे दादा सांग ना। हनुला हनीला। हे रंजू गप्प बस मामा। हनी आपलं हनु नावाचा माझा एक नवीन मित्र आहे, त्याला गिफ्ट द्यायचे, बर्थडे आहे ना त्याचा। आता नाही येत रे माझ्याकडे, हे घे 100 रुपये ठेव। त्यापेक्षा नकोस देऊस ना, मी डायर कडनं। काय काय म्हणालास तू?
काही नाही, आय विल मॅनेज. मी बिल भरतो, तुला रिसीट पण आणून देतो. ओके, आणि रंजू तुला गिफ्ट पण आणतो. हा ए दादू, मला काही नको. हा ए ममा, अगं तुला उशीर होतोय. चल चल चल, जा जा, लवकर जा. चल चल. रवी दादा, तुला माहितीये ना, पप्पांकडून काही घेतलेलं आईला आवडत नाही ते. अरे पण वाय, मला ना काही समजतच नाही. डॅड आणि मम्मीचं काय? दादा तुला माहितीये ना, त्या दोघांचं पटत नाही ते. ए तू कॉलेजला जा, तुला उशीर होतोय ना. मी मैत्रिणीकडे चाललीये. मग जा ना. ए दादा रागवू नकोस ना रे. अरे आईला समजून घे ना तू, प्लीज रे दादा. ए तुला जा म्हटले ना, मला शिकवते. हो जाते. पॉप्सला SMS करू. पॉप्स, आय नीड 500 रुपीज. SMS सेंड. बापरे, नेहमी सारखा उशीर झाला तो झालाच. ए आई, बोला. किती वेळा सांगितलं मला कराटे क्लास लावायचा. ए तुला ते जे काय कराटे बिराटे शिकायचं ना, ते पप्पांना सांग, ते येत आहेत लवकरच. आई पप्पा येणार, ते मला ना जीन्स टी शर्ट आणि शूज घेणार आहेत. अग हे पप्पा वाली, हे असलं काही जीन्स बीन्स टी शर्ट टी शर्ट काय घालायचं नाही. हा छानपैकी फ्रॉक नाही तर परकर पुरकर घालायचा. आणि तू काय मुलगायस का आपलं काहीतरी? आई बाय झालं, पुरे झालं. काय झालं? कटकट कटकट. काय काय गाय? ए मास्तरीण बाई, मी कटकट करते. अगं मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. आपली आहे, उद्या दुसऱ्याची आहे. तुझ्या या शिक्षणामध्ये शिकवलं नाही का कधी? ग्रँड मा, सॉरी आजी, मी काय इतकी वाईट आहे का ग? तू वाईट नाहीयेस बाळा, पण तुला भाऊ नको का? मग तू राखी कोणाला बांधणार? आई पुन्हा कटकट सुरू करू नका, आता यांची यायची वेळ झालेली आहे. अगं शास्त्रात सांगून ठेवलंय, मुलगा चिते लागली रे तो मुलगी नाही. मला नातू हवाय म्हणजे हवाय बस. आई पप्पा आले वाटतं. पप्पा मला ना कराटे क्लासला जाऊनच देत नाहीये. बघूया ना आपण. पण मला आधी हे सांग, तू कशी आहेस आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? चांगला चाललाय पप्पा. माझी जीन्स. अगं हो हो पूर्वा. अगं पप्पा आत्ता आलेत ना. मग जा पाणी वगैरे घेऊन ये त्यांच्या करता, तू पण लवकर. तुम्ही काय आणलंय? काय काय ग कशी आहेस? ठीक आहे चाललंय. नाही मी तर मी काय म्हणते सुधाकरा, अरे मुलीने मुलाचे कपडे घातले म्हणजे मुलगा होता का रे कधी? मुलगा तो मुलगाच. हे बघ, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि कुलाचा भाव. स्वर्गाला जायला हात त्याचेच असतात रे हे बाबा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला एक नातू हवाय रे, ऐक ना माझं. ए बाई संपदा, अग मी तुझी वैरीण नाहीये का? तर मी वैरीण नाहीये तुझी. हॅलो संपदा, अगं कुठे आहेस तू? हा अगं अगं येते मी. अगं एवढ्यात हे आले ना म्हणून जरा थांबले होते. कधीची वाट बघते मी? हो निघालेच मी. हा ये लवकर ये. चल ओके ओके चल बाय. चला मी येते, मला उशीर होतोय. ए आणि शाळेत जायचंय बर का व्यवस्थित? ओके एक मिनिट संपत. काय झालं? काय नाही, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? हो आई, मला प्रमोशन मिळालंय. ग्रेड 2 ची पोस्ट मला मिळाली आणि तीही याच शहरात. मोठा ऑफिसर झालोय मी. काय बरं झालं, म्हणजे आता तुमचं टुरिंग तरी बंद झालं. हो घे घे.
चलो बाबा तुम्हारा हो मी निघते बाय संध्याकाळ भेटूया ही चाक बस फिरतो पण हे हळू फिरतो रे आपली गाडी जोरात अशी धावायला पाहिजे नाही का उठ 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 अहो विद्याने तुम्हाला या ऍड्रेसवर तुमचा रेझ्यूम मेल करायला सांगितलंय हो मी करतो आज शुभमला खायला देऊन झाल्यावर हे औषध द्यायला विसरू नका हो देतो मी औषध आणि बाहेर फिरून आणाल ना आणि शुभम आज बागेत जाणार आणि शुभम झोपला की मग किरण कडे जाऊन मेल करायला मात्र विसरू नका नाही तो मेल आजच मी करतो औषध ठेवलंय इथे येते मी हो हे बघ ही गाडी अशी अशी जोरात पळली पाहिजे नाही त्यासाठी आपली गाडी अशी जोरात पळली तर जोरात धावेल बस तू मी आलोच पप्पाचा फोन कसा नाही आला हॅलो बॉब गुड मॉर्निंग रवी बेटा बोला कशी काय आठवण झाली आज SMS मिळाला हो मिळाला तर वाचला मी SMS अहो काय नाही आईकडे पैसे मागितले पण नेहमी सारखा नन्नाचा पाडा नो रिप्लाय अरे मी काय म्हणतो रवी 500,000 जे काही पाहिजे ते 5,000 घेऊन जा रे सगळं काही तुझंच तर आहे बर बेटा रंजू बेटी कशी हो रंजू आहे म्हणजे ती आता क्लास लागली सॉरी ती क्लास लागली आता बॉब्स मला जरा पैसे हवे होते प्लीज अरे ओके देतो ना बाबा नाही मित्राचा बर्थडे आहे ना त्याला गिफ्ट द्यायचंय पण मला एक गोष्ट सांग तुला हे एवढे पैसे पाहिजे तर तुझ्या कुठल्या मित्राला गिफ्ट द्यायचंय की मैत्रिणीला आय मीन गर्लफ्रेंडला नो पॉप्स मित्रासाठी चालेल रे इट्स ओके मित्र परिवार सांभाळायलाच हवा ना बेटा नक्की बॉब्स ओके तू तू येतोयस का मी कुठे पैसे पाठवू नाही मीच येतो ऑफिस मध्ये अर्धा तासात ओके 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 पप्पा लव्ह यू टू बेटा पप्पा दॅट्स ग्रेट ओके बस 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 का बस झाला नाही तर पैसे मिळणार नाही ठेव फोन पप्पा मी येतोय अर्धा तासात ओके भेटूयात बाय बेटा बाय बाय आणि आई तुला शाल आण मी काय म्हणते सुधाकरा हो आई बघ ना सुनबाईची नोकरीची दगदग मला बघवत नाही रे बघ तिला घरची बाहेरची सगळीच कामं एकटीला करावी लागतात नाही मी काय म्हणते तिने आपली नोकरी सोडलेलीच बरी नाही का रे हे बघ आई आपली पूर्वा आहे ना
तिला मला मोठी इंजिनियर बनवायचं, त्यासाठी आपल्याकडे पैसा नको का? हो रे बाबा, पण वंशाला दिवा हवा की नको? तुला कसं समजावून आहे तेच मला कळत. आजकाल मुली कुठल्या कुठे गेल्या आहेत. हो रे बाबा, पण तुझ्या पुढे वंशाचं काय? अरे काय वंश वंश घेऊन बसलीस तू? आजकाल आपल्या समाजामध्ये मुलीलाच मुलगा मानतात. आणि उद्या तुझा तो नातू तो जर बदमाश निघाला तर मला एक सांग, तुझा वंश बदनाम नाही का होणार? मला काय ते कळत नाही. हा मला नातू हवा म्हणजे हवा, कळलं? काय चाललंय तुझं? एकतर मी प्रवासातून आलोय, मला आराम करायचं, चल मी निघतो. पण ऐक रे सुधाकर, बेटा तुझी आई आणि मी तुला बरा करण्यासाठी खूप खूप प्रयत्न करू. ओके, पुन्हा एकदा रिचेक करा. हो सर. आणि मग पाठवून दे. ओके ओके, थँक्यू. यादू कम ऑन रवी बेटा, कम कम. आई वाज सेट. थँक्यू. बोल काय घेशील, चहा कॉफी कोल्ड ड्रिंक की आईस्क्रीम? नो पॉप्स, मी तुम्हाला फोन केला होता ना, मला पैसे हवेत. कम ऑन बेटा रवी, अरे ऑफिसला आलायस तू, बस जरा गप्पा मार. ए ए एक मिनिट, एक काम करा, एक 5,000 रुपये घेऊन ये आणि ते माझ्या अकाउंटमध्ये आले. ओके ओके पॉप्स, 5,000 कशाला, 1,000 बास. मी कह रे असू दे, तुला त्या तुझ्या मित्राला मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं आहे ना. इट्स ओके. हो बॉब्स, मित्रालाच. ओके ओके, बरं रंजू कशी? रंजू मस्त आहे. गुड. मी असं ऐकलं की ती पण तुझ्या आई सारखीच मास्तरीण बाई वगैरे. येस बाबा, रंजू सुद्धा आई सारखी शिक्षिका, पण सामान्य नाही, असामान्य शिक्षिका बनतीये. आणि तुझ्या आईची असामान्य शिस्त, आय मीन असामान्य म्हणजे? हा म्हणजे ती रंजू मतीमंद मुलांना शिकवण्यासाठी काहीतरी विशेष ट्रेनिंग घेते. विशू मामाकडे परदेशात जाणार आहे. अच्छा, मला सांग या विषयाची स्वारी कधी येते? पुढल्या महिन्यात. वन सेक डॅड. हॅलो. हा मी 5 मिनिटात फोन करतो. ओके ओके ओके. मग काय मामा बरोबर? हा पुढल्या महिन्यात जायचंय परदेशात. अरे पण मग पासपोर्ट व्हिसा वगैरे? मागच्याच महिन्यात आलेत पासपोर्ट. आलेत मागच्याच महिन्यात? व्हेरी गुड. ओके ओके, एक मिनिट. एक काम करा, येताना रवी पाटलांची फाईल पण बरोबर घेऊन या. बॉब्स माझी फाईल. सरप्राईज. बॉब्स जॉब वगैरे? नो, आत्ता नको. कम ऑन रवी पाटील. अरे तू रतन पाटलांचा मुलगा आहे, रतन पाटलांचा मुलगा आणि जॉब नोकरी नो वे. दिस इज ऑल योर्स. रिअली? येस, दॅट्स ग्रेट. काय झालं मामा? तिचं काय? तुम्हाला माहितीये ना, लगेच तिचा शिस्तीचा धडा सुरू होतो. हे नाही करायचं, ते नाही करायचं, याच्याशी नाही बोलायचं, त्याच्याशी नाही बोलायचं. कम ऑन रवी, ती जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी. शेवटी कितीही झालं तरी ती आई आहे तुझी आणि ती चांगलीच आहे, कळलं? चांगलीच. हो पॉप्स. येस. मग आपण सगळे एकत्र का नाही राहत? कमिंग सर. कमिंग. सर एनवलप, ही फाईल आणि हे गिफ्ट. ओके. So, here it is the file. Please sign here, Junior Patil. बँकेचे पेपर्स? तुझ्या नावाचा अकाउंट आहे. आता या पुढच्या महिन्यापासून तुझे पाकिट मनी या तुझ्या बँकेत डायरेक्ट जमा. वाव. थांबा थांबा, अजून वेळ, पुढे बघा. क्रेडिट कार्ड, ATM कार्ड, सगळे डॉक्युमेंट. पण मिस्टर रवी पाटील खर्च जपून करायचॉकलेट्स आहेत, तिलाच द्यायचं. की पॉप्स काय मी माझ्या गर्लफ्रेंडला देणार आहे?
नाही म्हणजे तिलाच देतो ना. निघू पॉप्स, उशीर झालाय. सांभाळून जा. अरे हो, तुझ्या मामाचा फोन आला किंवा कार्यक्रम ठरला तर मला फोन कर. ओके बाय. चलो बाय. टेक केअर. बाय. बापावर गेलं. हाय स्वीटहार्ट. हलकट नालायक दिसत नाही तुला. रागवल्यावर तू फार सुंदर दिसते. सॉरी सॉरी, मला खूप उशीर झाला ना. आय एम सो सॉरी, सो सॉरी प्लीज. अरे किती वेळ आहे सॉरी. आणि तुला काय वाटतं, तू फक्त सॉरी म्हटलंस की झालं, सुटलास. ए मास्टरीन बाई, तुलाही कळत नाही का अशा धुळीने भरलेल्या अंगाने तू तिला खायला देणार आहेस? उपमा काय, शिरा काय, ढोकळा काय, उगाच आपले फालतू लाड मुलींचे. काय रे रवी, हातात काय तुझ्या? नाही आई, काहीच नाही. अरे